आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. प्रभागनिहाय यादीमध्ये आढळल्या अनेक चुका, नागरिकांनी नोंदवल्या 130 हरकती, नाव नसेल तर उमेदवार होता येणार नाही. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला, हवामान बदलाचा परिणाम, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी. स्टेट बँकेसह अनेक एटीएममध्ये ठणठणाट, ग्राहकांना नाहक भूदंड, बँकांचे दुर्लक्ष, शहरातील अनेक बँकांच्या सेवाबद्दल तक्रारी. रस्त्यावर घर बांधकाम साहित्य, महापालिकेचा दंडास विसर, अतिक्रमण निर्मूलन पथक गायब. अवैध मांस विक्रेते हक्काची जागा का वापरत नाहीत? अवैधपणे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर कधी चालणार शासनाचा दांडू? प्रशासन कधी करेल अवैध दुकाने लावणाऱ्यांवर कारवाई? महापालिका अंतिम मतदार यादी ही 9 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. ज्यांचे कोणाचे नाव नव्हते, प्रभाग बदलला होता, अशा 316 मतदारांनी त्यांच्या हरकती नोंदविल्या आहेत. महापालिकेच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर अखेरच्या दिवशी 3 जुलैला 130 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 316 हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. मनपा प्रभागनिहाय मतदार याद्या मनपाच्या संकेतस्थळावर झोन कार्यालयात पाहण्यास उपलब्ध केल्या होत्या. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या हरकती घेण्याचे आवाहन मतदारांना केले होते. आयोगाच्या ट्रू होल्डर ॲप्लिकेशनमध्ये देखील मतदारांना सोप्या पद्धतीने हरकत नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. रविवारी 3 जुलैला हरकती नोंदवण्याचा अखेरचा दिवस होता. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांमध्ये बदल करून शनिवारी 9 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अकोला जिल्ह्यात पावसातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. अकोला जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन सर्वत्र झाले असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील 80% वर पिकांची पेरणी केली आहे. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्यांच्या अंकुर फुटले असून काही ठिकाणचे शेतकऱ्यांचे पीक हे 5 सेंटीमीटरच्या वर वाढले आहे. अकोल्यातील काही भागात पावसाच्या कमी जास्त प्रमाणामुळे पिकावरील किडी व रोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे कीडनाशके फवारणीचा शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे. किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यांचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे. पाऊस, सूर्यप्रकाश, तापमान, सकाळची आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान, धुके या सर्व बाबी हवामान बदलाशी निगडीत आहेत. तापमानात संवेदनक्षम असणारी पिके आणि जाती या विशिष्ट तापमानात कीड आणि रोगांना बळी पडतात. विशिष्ट प्रकारच्या तापमानात ठराविक किडींची आणि रोगांची वाढ झपाट्याने होते. पावसात उघडीप होताच आणि चांगला सूर्यप्रकाश मिळून तापमान वाढू लागल्यावर काही किडी आपल्या वाढीची अवस्था पूर्ण करतात, झपाट्याने अनेक अंडी घालतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. लष्करी अळी, केसाळ अळी, हेलिकोर्फा व अमेरिकी बोंड अळी, फळमाशी, शेंगा पोखरणारी अळी, मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी असे एक ना अनेक किडींचे प्रकार दिसून येत आहेत. सदर शेतकऱ्यांच्या पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कृषी विभाग व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी बळीराजा करीत आहे. शनिवार, रविवार आणि आज सोमवारी SBI ATM मध्ये पैशांचा तुटवडा असतो. स्थानिक बँक मॅनेजर यांच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून बँकांच्या ATM मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांची अडचण होत आहे.
अकोल्यातील एसबीआयच्या अनेक एटीएममध्ये स्वच्छतेचा देखील अभाव असतो. एसबीआयच्या शहरातील अनेक एटीएममध्ये पैशांचा तुटवडा का असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरातील विविध एटीएममध्ये पैशांचा तुटवडा असतो. ग्राहकांना सेवा देण्याच्या नावाखाली पैसे आकारण्या स्टेट बँकेची सेवा आता ढिसाळ झाल्याचे चित्र आहे. शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे नसल्याची ओरड नागरिकांची कायम आहे. नागरिकांना एटीएममध्ये पैसे नसल्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून स्टेट बँकेच्या वरिष्ठांचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. खासगी बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जावे लागत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. पैशांचा ठणठणाट असल्याने ग्राहकांना दुसऱ्या बँकांचा सहारा घ्यावा लागतो. त्याचे वेगळे पैसे खासगी बँका आकारत असून त्याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, खुल्या जागेवर घर बांधकाम साहित्य ठेवल्यास मनपाद्वारे दंड केला जाणार होता, पण शहरात असे होत नसल्याने नागरिकांनी थेट रस्त्यावर सर्व्हिस लाईनमध्ये बांधकाम साहित्य ठेवत इतरांना त्रास देणे सुरू केले आहे. शहरात सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर बांधकामासाठी लागणाऱ्या विटा, रेती, गिट्टी, लोखंड असे साहित्य सर्रास ठेवले जाते, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ते बघता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई व दंड करण्याची गरज आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मग तो व्यापारी परिसर असो किंवा रहिवासी, अनेक ठिकाणी रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकलेले दिसून येते. अनेक ठिकाणी तर संपूर्ण रस्त्याचा वापर केला जात आहे, त्यामुळे परिसरातील रहिवाशांना जाणे येणे करण्यास त्रास होत आहे. दरम्यान सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पडून असलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहनधारकांचा अपघात घडू शकतो, म्हणून महापालिकेने हा कारवाईचा बडगा उगारला आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यातल्या त्यात काही दिवसा अगोदर अमरावती येथे सामाजिक तेढ निर्माण मधून एक हत्या झाल्याचा आरोप सुद्धा लागत आहे. तर काही दिवसातच स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका सुद्धा लागणार आहेत. यातच नेते लोक स्वतःचे साधून घेत आहेत. रविवारी अचानकपणे घडलेल्या एका घटनेत शेगाव येथे काही वेळेपुरता तणाव निर्माण झाला होता. पाहूयात संपूर्ण घटना. शहरात आठवडी बाजारात असलेल्या अवैध प्रकारे बसलेले मास मार्केट आणि त्यांच्या समोरच असलेले स्वामी समर्थ यांचं मंदिर, त्या मंदिराच्या लॉनमध्ये मटणाचे काही तुकडे फेकलेले आढळले, त्यामुळे गावामध्ये काही वेळापुरतं तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे याला आळा जरूर बसला, पण तात्पुरताच नंतर पोलिसांच्या बंदोबस्तात नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी अवैध प्रकारे बसलेल्या मास विक्रेत्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. दरम्यान सोमवारी सकाळी काही माजी नगरसेवकांच्या नेतृत्वात मास विक्रेत्यांनी नगर परिषदवर धावा घेतली. नगर परिषदच्या दालनात पोलीस प्रशासनाच्या समोर हे माजी नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांना धमकी देत असल्याचे चित्र होते. दरम्यान शेगाव शहरात असलेल्या गांधी चौकात सुद्धा जनतेला येण्याजाण्याकरता अजिबात मार्ग उरलेला नाही. तिथे सुद्धा अवैध प्रकारे भेलगाडीचा व्यवसाय जोमात सुरू असून प्रशासन कबुतराप्रमाणे डोळे बंद करून बसलेले आहे. काल शेगावमध्ये एक घटना घडली होती, ज्याच्यामध्ये काही जे नॉनव्हेजचे तुकडे होते समोर असलेल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये ते दिसून आले, आणि आज त्याचा प्रतिसाद म्हणून तिथले जे व्यावसायिक आहेत नॉनव्हेजचे ते सगळे नगर परिषदला आले. त्यांच्यासोबत काही नेते मंडळीसुद्धा होती. परंतु इथे मोठा एक प्रश्न हा निर्माण येतो की जे कच्चं नॉनव्हेज आहे ते घेताना लोक नाक आणि तोंड वाकड करतात, परंतु जे शिजलेलं असतं त्याला बाहेर कुठेही विकण्याची मुभा आहे आणि सॉस लावून खाण्याची मुभा आहे असं का? कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. अकोला जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा मॅडम, अकोला निवासी उपजिल्हाधिकारी माननीय प्राध्यापक संजय खडसे सर, अकोला रोहयो उपजिल्हाधिकारी माननीय बाबासाहेब गाढवे अकोला, उपविभागीय अधिकारी माननीय अभय सिंग मोहिते मूर्तीचापूर, तहसीलदार माननीय गजानन हामंत सर आणि माननीय कालिदास तापी गटविकास अधिकारी बार्शी टाकळी यांच्या हस्ते तिवसा, रेडवा व महान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माननीय प्राध्यापक संजय खडसे सर यांनी झाडाचे महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महान येथे 2600 झाडे, तिवसा येथे 600 झाडे व रेडवा येथे 600 झाडे लावण्यात आली. यावेळी उपस्थित संजय चांदूरकर सर, तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती, आशिष उमाडे सर, MIS डेटा अधिकारी रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यालय अकोला, श्री राठोड सर इंजिनियर रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यालय अकोला, रितेश सोनूने APO रोजगार हमी योजना बार्शी टाकळी विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला सौ सुजाता केवलसिंग राठोड सरपंच, वर्षाताई प्रल्हाद कावरे उपसरपंच, रमेश गुलाब राठोड सदस्य, अरुण राठोड सदस्य, अर्चना सावळे सदस्य, केवल दर्यासिंग राठोड, अनिल दर्यासिंग राठोड, उल्हास उदासिंग राठोड, विकास राठोड, सुमित राठोड, प्रितेश गवई, लच्छू पवार, समाधान इंगळे, ज्ञानेश्वर राणे, रामेश्वर राठोड, आलसिंग राठोड, रणजित पवार, गिरधारी पवार, श्याम राठोड, बबिता सरदार ग्रामसेविका, गजानन काळे मुख्याध्यापक, सौ रेखा नालिंदे शिक्षिका, कुमारी मेघा देशमुख शिक्षिका, विनायक पन्नालकर शिक्षक, सौ मीनाक्षी आपोतीकर शिक्षिका, माधव गावंडे शिक्षक, सुभाष पातोंड शिक्षक, कुमारी भागीरथी चिकटे शिक्षिका, अनिल खंडारे तलाठी, प्रमोद ठोसर मंडळ अधिकारी व शेतकरी गटातील सदस्य उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात जून महिन्यात अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी होते, मात्र येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस होईल या आशेने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. अल्प पावसावर काही भागात पिके निघाली तर कुठे निघाली नाहीत, त्यामुळे केलेली पेरणी मोडून दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन पीक न निघाल्याने शेतकऱ्याने शेतात ट्रॅक्टर चालवित रोटावेटर फिरवून पूर्ण शेत मोडले. 15 जून रोजी तालुक्यातील काही गावांमध्ये थोडाफार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांच्या पेरण्या झाल्या, मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आज शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यामध्ये दुबार पेरणी करणे आणि इतर खर्च पाहता शेतकरी हवालदिल झाला आहे. आज प्रत्येक बियाणे महागल्याने आणि अशात निसर्गाचा कोप यामुळे आज शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. हल्ली सुरुवातीच्या पावसाळी दिवसात मध्यवर्ती बसस्थानकाचे छत पाझरत असल्याने प्रवासी नागरिकांना पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या बैठक व्यवस्थेत पाणी साचल्याने प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही, मात्र प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकाची पावसाच्या पाण्यामुळे दुरावस्था झालेली आहे. तसेच बसस्थानकाचे छत शिकस्त झाले असून काही ठिकाणी छताचे पोपडे पडण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी प्रवाशी नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने बसस्थानक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु छताची दुरुस्ती तर दूरच, या ठिकाणी प्रवाशांना बसायला जागा सुद्धा नसल्याचे दिसत आहे. या ठिकाणी विविध भागातून प्रवाशी येतात. बसच्या प्रतीक्षेमध्ये बराच काळ यांना या ठिकाणी बसावे लागते आणि पुन्हा प्रवासाला लागावे लागते. अशात प्रवाशांना बसस्थानकावर विश्रांतीकरिता योग्य जागा नसेल तर अशा बसस्थानकाचा उपयोग काय, असा सवाल आज निर्माण होत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबींवर दखल घेऊन त्वरित कार्यपूर्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अकोला ते हिंगोली असा 126 किलोमीटरचा अखंड विद्युतीकरण रेल्वे मार्गाचे विद्युत जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी अकोला वाशिम मार्गाचे काम पूर्ण झाले होते, त्यात आता वाशिम ते हिंगोली या 46.30 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण सर्व विभागांमध्ये वेगाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली वाशिम दरम्यान 46.30 किलोमीटर अंतराचा आणखी एक विभाग पूर्ण झाला आहे. त्यामुळे अकोला पूर्ण विद्युतीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून कार्यान्वित झाला आहे. यासह अकोला हिंगोली स्थानकादरम्यानचा 126 किलोमीटरचा अखंड विद्युतीकरण करून रेल्वे मार्गांची अखंड कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यात आली आहे. अकोला पूर्ण विभागाचे 209 किलोमीटरचे विद्युतीकरण 2017-18 मध्ये 277 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह मंजूर करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मार्च 2021 मध्ये अकोला लोहगड दरम्यान 34.5 किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. लोहगड वाशिम दरम्यान 45.3 आर्के मीटरचे विद्युतीकरण मार्च 2022 मध्ये पूर्ण झाले आहे. पुढच्या टप्प्यात हिंगोली डेक्कन पूर्णा या 84 किलोमीटर अंतरासाठी शिल्लक विभागातील विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला एकनाथ शिंदे सरकार सामोरं गेलं. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 164 मतं पडली तर ठरावाच्या विरोधात 99 मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव पास केल्याची घोषणा केली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. आमच्या विरुद्ध एक शब्द बोललात, एक पोस्ट लिहिली तर आम्ही ऐकून घेणार नाही,
आमच्या विरोधात बोललात तर जेलमध्ये टाकू ही अवस्था काही काळ आपल्याला पाहायला मिळाली, पण लोकशाहीमध्ये दुसरा आवाज आहे तो ऐकून घेतला पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी तेव्हा कविता केली होती, मी पुन्हा येईन, पण तेव्हा माझी काही जणांनी टिंगलटवाळी केली. बघा मी पुन्हा आलो, पण मी यावेळी एकटाच नाही तर एकनाथ शिंदे यांना घेऊन आलो. आता मी माझी टिंगलटवाळी करणाऱ्यांचा मी बदला घेणार अशी फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळीच मी सांगत होतो की हे सरकार अनैसर्गिक आहे, हे सरकार टिकणार नाही. माझी खूप टिंगलटवाळी झाली. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. त्याच्यावर माझी खूप टिंगलटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. आणि अध्यक्ष महोदय, ज्यांनी टिंगलटवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार. आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात, हरेक का मौका आता आहे. म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिशें करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. पुनः एक नजर टाकू या आजच्या प्रमुख घडामोडींवर. प्रभागनिहाय यादीमध्ये आढळल्या अनेक चुका, नागरिकांनी नोंदवल्या 130 हरकती, नाव नसेल तर उमेदवार होता येणार नाही. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला, हवामान बदलाचा परिणाम, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी. स्टेट बँकेसह अनेक एटीएम मध्ये ठणठणाट, ग्राहकांना नाहक भूदंड, बँकांचे दुर्लक्ष, शहरातील अनेक बँकांच्या सेवाबद्दल तक्रारी. रस्त्यावर घर बांधकाम साहित्य, महापालिकेचा दंडास विसर, अतिक्रमण निर्मूलन पथक गायब. अवैध मांस विक्रेते हक्काची जागा का वापरत नाहीत, अवैधपणे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर कधी चालणार शासनाचा दांडू, प्रशासन कधी करेल अवैध दुकाने लावणाऱ्यांवर कारवाई. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा आरआरसी नेटवर्कचे विविध चॅनल्स. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात, तोवर नमस्कार.